तालुका दक्षिण सोलापूर येथील मळेगाव तांडा येथे जो सोनांको रक्सोल प्रायव्हेट लिमिटेडचा कत्तरखाना चालू आहे त्याबद्दल हे पूर्णपणे अवैध आहे. तरी देखील तो गेले 2006 पासून चालू आहे, तेव्हापासून आमचं आंदोलन चालू आहे, परंतु तो कत्तरखाना अद्याप पर्यंत झालेला नाही. आत्तापर्यंत त्या कत्तरखान्यामध्ये 11 लाख निरोगी दर्जाकट प्राण्यांची हत्या होत आहे आणि दररोज 700 जनावरं कापली जात आहेत. अवैधपणे जनावरं कापली जातात, तिथं ज्या वाहनातून जनावरं आणली जातात त्यामध्ये उतरताना निम्मी जनावरं मेली असतात आणि हा अवैध कत्तरखाना बंद व्हावा म्हणून 3 कमिट्या नेमल्या गेलेल्या आहेत. त्याच्या अध्यक्ष कलेक्टर साहेब आहेत, प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती शासनाने नेमलेली आहे, कत्तरखाने तपासणी भरारी पथक शासनाने नेमलेलं आहे आणि खास त्या कत्तरखान्याच्या परिसरातील 6 गावं ही पाणी प्रदूषण झाल्यामुळं आणि हवा दूषित झाल्यामुळं इतके त्रस्त झालेले आहेत की त्या 3 गावांनी ग्रामसभेचे ठराव केलेले आहेत आणि ते ठराव ज्या वेळेला केले त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री होते. त्या ठराव त्या ग्रामसभेच्या ठरावमध्ये लिहिलेला आहे की साहेब ह्या वेदनेपासून आम्हाला मुक्त करा आणि आमचं हे जीवन आहे जरा समृद्ध करा असं निवेदन ग्रामसभेच्यामध्ये देवेंद्र साहेबांना दिलेलं आहे. त्यानंतर सुद्धा आम्ही ठराव झालेला आहे परंतु अद्याप काय झालेलं नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्देश आहे की प्रत्येक मुख्यमंत्र्याला त्यांनी कळवलेलं आहे की आपल्या राज्यातील अवैध कत्तरखाने त्वरित बंद करावेत. तरी देखील आणि तसे पत्र खिमलीमल जैन ॲडव्होकेट जे अहिंसा संसदचे सदस्य आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे की असे निर्देश आहेत आहे म्हणून तिथे ग्रामसभेचे ठराव आहेत आणि ग्रामसभेचा ठराव घटनेप्रमाणे कोणालाही डावलता येत नाही तेव्हा तुम्ही ताबडतोब तुमची प्रमुख मागणी काय काका? प्रमुख मागणी काय? प्रमुख कत्तरखाना बंद करा या करता की तिथं पाणी खराब झालेलं आहे, हवा दूषित झालेली आहे, रोगराई वाढत आहे आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे तिथं जो आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ बनवलेला होत आहे तो केवळ ह्या कत्तरखान्यामुळे थांबलेला आहे. कारण 20 मैलाच्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचं कत्तरखाना नसावा कारण त्या कत्तरखान्याच्या वासामुळे पक्षी घारी वगैरे येते त्यामुळे अपघातून त्याचा संभव असे बरेचशा त्याबद्दल तक्रारी आहेत परंतु अद्याप कुणीही दखल घेतलेली नाही. इतकंच नाही तर ग्रामसभेने ठराव केलेला आहे की कत्तरखान्यासंबंधित अधिकारी आणि कत्तरखान्याचा कोट्याधीश शाकीर हुसेन कुरेशी ज्याला ज्यांनी त्याच्या कत्तरखान्यामध्ये बांगलादेशी घुसखोरांना आश्रय दिल्यामुळे त्या राष्ट्रद्रोही कृत्याबद्दल जिल्हा न्यायालयाने त्याला शिक्षा ठोठवलेली आहे. असं असून देखील ह्या देशद्रोहाला हे त्याचे अधिकारी साथ देतात तेव्हा दिल्लीपासून सोलापूरपर्यंत सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि सीबीआयमार्फत चौकशी करावी असा ठराव करा. तुम्ही काय करणार आता? कत्तलखाना बंद नाही झालं तर काय? 15 तारखेला मी कलेक्टरच्या ऑफिस समोर आत्मदहन करणार. ओके.